खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं. जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही, मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही. पण मला असं वाटतं की अण्णासाहेब किर्लोस्करांनी महाराष्ट्रातल्या नाट्य चळवळीला केशराचं शेत अशी उपमा दिली. आणि आता शतकी नाट्य संमेलन याचा काय उल्लेख करावा, केशराच्या शेतानं भरलेलं उद्यान असा याचा उल्लेख आपल्याला करता येईल का, हा विचार या निमित्ताने मी करत होतो. आणि हा तुमचा जो रंग आहे सगळा, हा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा आहे. कारण केशराचं शेत म्हटल्यानंतर वातावरण केशरी आहे, आणि जिथे केशरी वातावरण आहे, जिथे भगवं वातावरण आहे, तिथे आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आज बघा ना, आपला राजा हा त्याच्या जन्मस्थानी पुन्हा विराजमान होतोय. आणि आमच्या कलाक्षेत्राने हे रामत्व नेहमीच जपलंय. पहिलं मराठी नाटक 1843 साली सीता स्वयंवर, पहिला भारतीय चित्रपट 1913 साली राजा हरिश्चंद्र, पहिला बोलपट 1932 साली अयोध्येचा राजा. त्यामुळे रामापासून आपण कधी वेगळे होऊच शकलो नाही.